रुतुजा मैडम, यू कैन स्टार्ट। यस सर, आई विल स्टार्ट। गुड इवनिंग एवरीवन, बैक माय वॉइस क्लॉट। चेक माय वॉइस इज क्लियर और नॉट। Now my voice is clear. Okay. I hope the screen is visible to you all. Okay, I'll just start. पहिल्या क्लासमध्ये मागच्या क्लासमध्ये आपण पाहिलं होतं इंटिरियर ऑफ दी अर्थ, आपण हा चॅप्टर स्टार्ट केला होता। ओके, अँड आय जस्ट मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्थच्या इंटिरियरमध्ये काय काय आहे। ओके, सो वी स्टडीड अबाउट सम लेयर्स ऑफ दी अर्थ, द क्रस्ट, द मॅन्टल अँड कोर। कोर आपलं बाकी होतं, आपण क्रस्ट आणि मॅन्टल त्या दिवशी शिकलो होतो। ठीक आहे, देन वी स्टडीड अबाउट द क्रस्ट। दोन टाइप सांगितले होते मी तुम्हाला, द कॉन्टिनेंटल क्रस्ट अँड द ओशनिक क्रस्ट। ठीक आहे, सो इफ यू कॅन सी द इमेज फिगर 2.2, दिस इज द अर्थ। हे जे डायग्रामॅटिक एक्सप्लेनेशन दिलंय तुम्हाला अर्थ इंटिरियरचं, यू कॅन सी द लेयर्स। आय जस्ट एक्सप्लेन यू, तुम्हाला मी सगळे लेअर सांगितले होते। ठीक आहे, वी स्टडीड अबाउट द क्रस्ट, त्याची डेन्सिटी। ठीक आहे, द थिकनेस ऑल्सो। देन वी स्टडीड अबाउट द टेम्परेचर। मी तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा जेव्हा आपण खूप डेप्थ मध्ये जातो, ॲज वी गो डीप इन साईड द अर्थ, द टेम्परेचर इन्क्रीजेस। ठीक आहे, जसं जसं आपण खाली खाली जातो आणि अर्थच्या सेंटरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 5500 डिग्री सेल्सिअस टू 6000 डिग्री सेल्सिअस असतं टेम्परेचर। ठीक आहे, तिथे देन वी स्टडीड अबाउट द ओशनिक क्रस्ट, कॉन्टिनेंटल क्रस्ट। कॉन्टिनेंटल क्रस्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सिलिका आणि अॅल्युमिनियम एलिमेंट्स आपल्या तिथे सापडतात। ठीक आहे, दॅट्स वाय इट वॉज नोन ॲज सी एल। सिलिका आणि अॅल्युमिनियम जे कॉम्पोजिशन होतं त्या लेअरमध्ये खूप जास्ती असतं, सो दॅट्स वाय वी नेम्ड इट ॲज सी एल। ठीक आहे, वी स्टडीड अबाउट द डेन्सिटी ऑफ कॉन्टिनेंटल क्रस्ट। ठीक आहे, द थिकनेस वॉज 30 किलोमीटर्स आणि ह्यात कोणते रॉक्स आपल्या सापडतात, ग्रॅनाइट रॉक्स। ठीक आहे, देन वी स्टडीड अबाउट द ओशनिक क्रस्ट। ओशनिक क्रस्टमध्ये आपण पाहिलं होतं इट वॉज नेम्ड अ सीमा बिकॉज ऑफ द प्रपोर्शन ऑफ सिलिका अँड मॅग्नेशियम। तिथे जास्त सिलिका आणि मॅग्नेशियम सापडलं म्हणून वी नेम्ड इट ॲज सीमा। ठीक आहे, then we studied about the layer, the thickness of the layer, then we studied about the density and the rocks which were found in this layer, that is the basalt and gabbro rocks. theek hai, mag mi tumhala sangitlo hota the discontinuity. theek hai, koni koni scientists ne kay kay discontinuities dile hota te mi tumhala sangitlo hota. theek hai, then we studied about the second most important layer of the earth which was known as the mantle. theek hai,
मेंटल, द अपर मेंटल एंड द लोअर मेंटल. ठीक है, अपर मेंटल जो आहे तो खूप जास्त लिक्विड स्टेट मध्ये आहे अँड इट ऑल्सो कंटेन्स अ मॅग्मा चेंबर, जिथून काय होतं जो आपले वॉल्कॅनिक इरप्शन्स होतात त्याच्यातून काय होतं वॉल्कॅनो बाहेर येतो. ठीक आहे, देन दिस लेअर आय टोल्ड यू, दिस लेअर, हा लेअरचं नाव अजून काय आहे, एस्टेनोस्फियर. ठीक आहे, देन वी स्टडीड द डेप्थ ऑफ द मॅन्टल विच वॉज 42 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सरफेस. टेम्परेचर डेप्थ इन दिस लेअर, इट इज इन्फर्ड दॅट द टेम्परेचर ॲट द डेप्थ ऑफ 2400 to 2900 किलोमीटर डेप्थ आहे अँड द टेम्परेचर वॉज 2200 degrees Celsius to 2500 degrees Celsius वॉज द टेम्परेचर ऑफ द अर्थ. देन वी सॉ द ॲव्हरेज डेन्सिटी ऑफ दिस लेअर विच वॉज 4.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब अँड इट ऑल्सो इन्क्रीजेस अलॉंग ॲज वी गो इन साइड. जेव्हा आपण आतात जातो अजून तेव्हा तेव्हा काय होती ॲव्हरेज डेन्सिटी, द डेप्थनेस ऑल्सो इन्क्रीजेस. ओके, नाव कमिंग अपॉन द थर्ड लेअर विच इज द कोर. ठीक आहे, कोर जो थर्ड लेअर आहे अर्थच्या इंटिरियरचा, दॅट वी आर गोन अ स्टडी. ठीक आहे, द कोर स्टार्ट फ्रॉम अराउंड द डेप्थ ऑफ अबाउट 2900 किलोमीटर फ्रॉम द अर्थ सर्फेस. ठीक आहे, कोर कुठून स्टार्ट होतो, इट स्टार्ट अराउंड डेप्थ ऑफ अबाउट 2900 किलोमीटर फ्रॉम दी अर्थ सर्फेस. तुम्ही जर अर्थ सर्फेस वरून पकडलं, ठीक आहे, फ्रॉम देअर इट इज 2900 किलोमीटर डेप्थ, एवढं खाली आहे ते. ठीक आहे, द पार्ट ऑफ दी अर्थ इंटिरियर एक्सटेंडिंग फ्रॉम द मॅन्टल अप टू द सेंटर ऑफ दी अर्थ इज द कोर. ठीक आहे, कुठून आहे हा जो अर्थ हे कोर कुठंपासून आहे, इंटिरियर एक्सटेंडिंग फ्रॉम मॅन्टल अप टू द सेंटर ऑफ दी अर्थ. ठीक आहे, मॅन्टल पासून जर आपण घेतलं, मॅन्टल टू द सेंटर ऑफ दी अर्थ इट इज द कोर. ठीक आहे, कहाँ से, मॅन्टल से लेके सेंटर ऑफ दी अर्थ, ये जो उतना है वो क्या है, सेंटर ऑफ दी अर्थ इज द कोर. ठीक है, द थिकनेस ऑफ द कोर इज अबाउट 3471 किलोमीटर. हाउ मच इज द थिकनेस, इट इज अबाउट 3471 किलोमीटर. ठीक आहे, आपण सगळ्यांचे थिकनेस पाहिले होते. ठीक आहे, वी सॉ अबाउट द क्रस्ट, द मॅन्टल अँड द कोर. ठीक आहे, आता कोरचा थिकनेस किती आहे, 3471 किलोमीटर. दिस लेअर कॅन बी डिवाइडेड इन टू आउटर कोर अँड इनर कोर. ठीक आहे, ह्या लेअरला पण आपण डिवाइड करणार, इस लेअर को भी हम लोग डिवाइड करेंगे आउटर कोर अँड दी इनर कोर. ठीक आहे, नाउ विद द outer core extends from around 2900 kilometers to 5100 kilometers. From where it extends from 2900 kilometers to 5100 kilometers. ठीक है, the secondary waves cannot pass through the core. What are the secondary waves? Secondary waves cannot pass through the core. ठीक है, secondary waves क्या असतात, जेव्हा I'll first tell you the primary waves काय असतात. प्रायमरी वेव्स कॅन ट्रॅव्हल इन एनी मीडियम. ठीक आहे, प्रायमरी वेव्स ज्या असतात त्या सगळ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होतात, इन सॉलिड, इन लिक्विड अँड इन गॅस. ठीक आहे, ह्या ज्या प्रायमरी वेव्स जेव्हा येतात दे कॅन ट्रॅव्हल इन एनी मीडियम अँड द सेकंडरी वेव्स आर दोज विच कॅनॉट पास थ्रू लिक्विड. ठीक आहे, ओनली सॉलिड मीडियम इज इम्पॉर्टंट फॉर द सेकंडरी वेव्स टू ट्रॅव्हल. ठीक आहे, फक्त सॉलिड मीडियम इज इम्पॉर्टंट फॉर द ट्रॅव्हल काय, कशासाठी, सेकंडरी वेव्हसाठी. सो सेकंडरी वेव्स जिथे कुठे सॉलिड एरिया असेल तिथे फक्त सेकंडरी वेव्स ट्रॅव्हल होतात. ठीक आहे, प्रायमरी वेव्स कुठे ट्रॅव्हल होतात, वेदर इट विल बी सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सो यू कॅन सी द नॉर्मल अर्थक्वेक, जेव्हा आपण नॉर्मल अर्थक्वेक एक्सपिरियन्स करतो त्या काय असतात, आपल्या प्रायमरी वेव्स. ठीक आहे, दिस हॅज लेड द सायंटिस्ट टू बिलीव दॅट द कोर कुड बी लिक्विड ऑर सेमी लिक्विड इन नेचर. ठीक आहे, आता मी तुम्हाला काय सांगितलं, सेकंडरी वेव्स सॉलिड मध्येच ट्रॅव्हल होतात. ठीक आहे, मात्र सेकंडरी वेव्स तर नाही आहेत. सो सायंटिस्टने काय अज्युम केलं की बाबा इथे हा जो कोर आहे इट कुड बी इदर लिक्विड किंवा सेमी लिक्विडचा बनला असेल, बिकॉज ऑब्व्हियसली आपण पाहिलं की सेकंडरी वेव फक्त सॉलिड मीडियम मध्ये पास होतात. सो दॅट्स वाय त्यांनी काय कन्क्लुजन केलं की ह्या ज्या हा जो कोर आहे तो कशापासून बनलेला आहे, इट इज ऑफ लिक्विड और सेमी लिक्विड नेचरचा आहे. ठीक आहे, कोर, द आउटर कोर, द प्रायमरी वेव्स ट्रॅव्हल थ्रू दिस लेअर. ठीक आहे, ह्याच्या मग हे आपण कन्क्लूड करू की यातून फक्त प्रायमरी वेव्स ट्रॅव्हल होतात. ठीक आहे,
द प्राइमरी वेव्स ट्रैवल थ्रू दिस लेयर बट देयर स्पीड रिड्यूसेस व्हेन पासिंग थ्रू दिस लेयर. ह्याच्या सोबत काय होतं, द स्पीड रिड्यूसेस, स्पीड कमी होते जेव्हा जेव्हा, व्हेन एवर द प्राइमरी वेव्स ट्रैवल थ्रू दिस लेयर द स्पीड गेट्स रिड्यूसेस, स्पीड कम हो जाती है जब प्राइमरी लेयर इसमें से पास होता है. ठीक है. द डेंसिटी ऑफ आउटर कोर इज 9.8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. वॉट इज द डेंसिटी ऑफ द आउटर कोर? इट इज 9.8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. द टेम्परेचर ऑफ द लिक्विड आउटर कोर इज अराउंड 5000 डिग्री सेल्सियस. ठीक है. ह्याचा जो टेम्परेचर आहे इट इज हाउ मच? 5000 डिग्री सेल्सियस. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती जास्त गर्मी असेल या ह्याच्यामध्ये, किती जास्त हीट असेल या कोरमध्ये. ठीक आहे. We have learned that the outer core of the Earth's interior is in liquid state and the proportion of iron is more in this layer. ठीक है. Outer core जो आहे it is in liquid state. Yes, only because why? कारण की फक्त प्रायमरी वेव्स ह्याच्यातून ट्रॅव्हल करू शकता. सो दॅट्स वाय इट इज इन लिक्विड स्टेट. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, आयनचा जो प्रपोर्शन आहे तो जास्ती असतो या प्रायमरी वेव्समध्ये. ठीक आहे. वर्टिकल करंट्स originate in this liquid layer. This is another characteristics of this area. ठीक है. वर्टिकल करंट जो असतात तो इथे ओरिजिनेट होतात इन लिक्विड लेअर. ठीक आहे. द डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ द आउटर अँड इनर कोर गिव्ह राईज टू वर्टिकल करंट. आता जो डिफरन्स टेम्परेचर मध्ये आहे बिटवीन द आउटर कोर अँड द इनर कोर, वॉट इट गिव्ह राईज? इट गिव्ह राईज टू द वर्टिकल करंट. ठीक आहे. हे कशाला हे करतात? इट गिव्ह राईज टू द वर्टिकल करंट. ठीक आहे. द अर्थ रोटेशन गिव्ह देम एडी सर्क्युलर मोशन. नाव वॉट आर एडी सर्क्युलर मोशन्स? एडी सर्क्युलर मोशन्स म्हणजे काय असतात? द सर्क्युलर मोशन्स. ओके. आता जेव्हा तुम्ही एक ऍक्टिव्हिटी करा, वेन एव्हर यू बाथ, तुम्ही बघू शकता तुम्ही एक बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे अँड इफ यू तुम्ही जर हाताने त्याला असं स्पिन केलं त्या पाण्याला आतमध्ये बकेटमध्ये, यू कॅन सी द व्हॉट हॅपन्स? ते पाणी ते सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह करतं. ठीक आहे. सो दिस सर्क्युलर मोशन म्हणजे काय? एडी मोशनमध्ये मूव्ह करतं. ठीक आहे. सो ह्याच्यासोबत काय होतं, वेन द अर्थ रोटेशन गिव्ह देम द एडी, मी तुम्हाला सांगितलं अर्थ काय होते? रोटेट होते. दॅट्स वाय व्हॉट हॅपन्स? इट गिव्ह देम टू द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन्स फॉर्म होतात. ठीक आहे. इन द इनर कोर अँड द आउटर कोर. देन व्हॉट हॅपन्स? इलेक्ट्रिक करंट डेव्हलप्स इन दिस स्पायरल एडीज ऑफ लिक्विड आयन अँड दस मॅग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की हेवा जेव्हा हे अर्थ रोटेशन मुळे जे एडी सर्क्युलर मोशन जे तयार झालेले आहेत, इट हे फॉर्म झालेलं आहे. सो त्याच्यामुळे काय होते, स्पायरल एडीज फॉर्म होतात बिकॉज ऑफ लिक्विड आयन. ठीक आहे. आता जेव्हा जेव्हा इलेक्ट्रिक करंट हा झाला आहे, फॉर्म झाला आहे, तेव्हा तेव्हा काय होईल, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. ठीक आहे. वेन एव्हर इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड दॅट टाइम मॅग्नेटिक फील्ड इज ऑल्सो जनरेटेड. ठीक आहे. तेव्हा काय होईल, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होईल. ठीक आहे. इट इज समटाईम्स कॉल्ड जिओ डायनामो टू. ह्याला काय म्हणतात? जिओ डायमोनो डायनामो टू. हा फिनॉमेनाला काय म्हणतात? जिओ डायनामो. ठीक आहे. जब जब क्या होता है, एडी सर्क्युलर मोशन, अर्थ की रोटेशन की वजह से एक एडी सर्क्युलर मोशन फॉर्म होता है. ठीक है. उस एडी सर्क्युलर मोशन की वजह से क्या होता है, इलेक्ट्रिक करंट डेवलप होते हैं इस कोर में, इन द स्पाइरल एडीज ऑफ लिक्विड आयन, एंड बिकॉज ऑफ दैट व्हाट हैपेंस, मैग्नेटिक फील्ड इज जनरेटेड. जब जब इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होती है, इलेक्ट्रिक करंट जनरेट होता है, तब तक क्या होता है, मैग्नेटिक फील्ड जनरेट होती है. ठीक है. बिकॉज वी सॉ इट इज इन लिक्विड आयन तिथे प्रेजेंट आहे, दैट्स वाय दिस फिनोमिना इज टेकिंग प्लेस. ठीक है. दिस मैग्नेटिक फील्ड ऑफ द अर्थ इज फंक्शनल इवन आउटसाइड द अर्थ सर्फेस फॉर क्वाइट अ डिस्टन्स. ठीक है. त्या मॅग्नेटिक फील्ड काय, ती इवन वी कॅन फील ऑन द अर्थ सर्फेस फॉर क्वाईट अ डिस्टन्स. आपण अर्थच्या सर्फेसवरती ही मॅग्नेटिक फील्ड फील करू शकतो. ॲज अ रिझल्ट अ कवर डेव्हलप्स अराउंड दी अर्थ बिकॉज ऑफ अ मॅग्नेटिक फील्ड. ह्याच्यामुळे काय होतं, एक कवर डेव्हलप होतं. ठीक आहे. अर्थच्या अवतीभवती एक कवर डेव्हलप होतं. कशाचं? बिकॉज ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. अँड व्हॉट दिस कवर डू? द अर्थ ॲटमॉस्फिअर इज प्रोटेक्टेड फ्रॉम सोलर विंड्स कमिंग फ्रॉम द सन. या अर्थच्या कवरमुळे काय होतं, अर्थ ॲटमॉस्फिअर, अर्थचं जे ॲटमॉस्फिअर आहे ते सोलार विंड ज्या सनपासून येतात त्याच्यापासून
प्रोटेक्ट करता। ठीक है, क्या होता है, जब जब मैग्नेटिक फील्ड जनरेट होती है, ये मैग्नेटिक फील्ड हमको ये जो आउटर कोर इनर कोर की वजह से जो सर्कुलर मोशन में जो एडी स्पिन होती है, ठीक है, उस वजह से क्या होता है, हमको वो जो मैग्नेटिक फील्ड है जनरेट हो रही है, वो हमको अर्थ के सरफेस पे भी फील होती है। उस अर्थ के सरफेस पे फील होने के उससे क्या होता है, वो जो एक प्रोटेक्टिव लेयर अर्थ के एटमोसफियर के आजू बाजू सराउंड करता है अर्थ को, प्रोटेक्शन देता है, और वो अर्थ अर्थ के एटमोसफियर में जो सोलर विंड आती है, ठीक है, सन से जो सोलर विंड आती है उससे वो उसको बचाता है, इट गेट प्रोटेक्टेड। ठीक है, द मैग्नेटिक फील्ड दस डेवलप अराउंड द अर्थ इज कॉल्ड मैग्नेटोस्फियर। ठीक है, जी, मैग्नेटिक फील्ड डेवलप होती है, इट विल बी नोन एज अ मैग्नेटोस्फियर। ठीक है, दिस इज द फिफ्थ एंड एन इम्पॉर्टेंट स्फियर ऑफ दी अर्थ। नाउ विल जस्ट सी अ डायग्राम ऑफ दिस। हे बघा, तुम्ही डायग्राम बघू शकता, अर्थ मैग्नेटोस्फियर। ठीक है, हियर यू कैन सी, हा जो स्मॉल येलो बॉल आहे, दिस इज द अर्थ। ठीक है, ह्याच्यामुळे काय होतंय, अर्थच्या रोटेशनमुळे एडीज फॉर्म होत आहे। ठीक है, सर्क्युलर मोशन मध्ये एडीज फॉर्म होत आहे, बिकॉज ऑफ आयर्न प्रेझेंट इन दिस अर्थ इलेक्ट्रिक करंट इज जनरेटेड, एंड बिकॉज ऑफ द इलेक्ट्रिक करंट काय होतं तुम्ही बघू शकता, मॅग्नेटिक फील्ड जनरेट होत आहे। ठीक आहे, अँड मॅग्नेटिक फील्ड आर जनरेटेड, सो यू कॅन सी द मॅग्नेटोपॉल्स। ठीक आहे, ह्याच्यामुळे एक लेअर फॉर्म होती, अँड यू कॅन सी युअर द सोलर विंड। ठीक आहे, हे बघा, रेड जे एरोज मार्क केलेले आहे, सनमुळे जे सोलर विंड येत आहेत, द मॅग्नेटोस्फिअर लेअर जो आहे तो प्रोटेक्ट करते फ्रॉम द सोलर विंड। ठीक आहे, हा जो होता, दिस वॉज द फिफ्थ फिफ्थ मेजर एलिमेंट ऑफ दी अर्थ। हा जो आउटर कोर आपण वाचला आहे, दिस वॉज द फिफ्थ अँड इम्पॉर्टंट स्फिअर ऑफ दी अर्थ। ठीक आहे, नाव विल स्टडी द इनर कोर। इनर कोर एक्सटेंड फ्रॉम अराउंड 5,150 किलोमीटर्स टू द डेप्थ ऑफ अराउंड 6,371 किलोमीटर्स अर्थ सेंटर्स। आता आपण कुठे आले, अर्थच्या सेंटरमध्ये, एकदम सेंटरचा जो भाग आहे तो काय आहे, इनर कोर आहे। ठीक आहे, यू कॅन सी द डेप्थ इज अराउंड 6,371 किलोमीटर्स, अँड द कोर एक्सटेंड फ्रॉम 5,150 किलोमीटर्स। ठीक आहे, इट इज द कोर ऑफ द अर्थ विच इज इन सॉलिड स्टेट। ठीक आहे, आपण काय पाहिलं, आउटर कोर का होता तो लिक्विड या फिर सेमी लिक्विड स्टेट में था, लेकिन अभी ये जो क्या होगा, इनर कोर जो होगा वो होगा अभी सॉलिड स्टेट में। ठीक है, वी आर टॉकिंग अबाउट द सेंटर ऑफ दी अर्थ, आपण सेंटरच्या सेंटर ऑफ दी अर्थ बद्दल बोलतोय। ठीक आहे, दॅट इज अ इनर कोर। द डेन्सिटी ऑफ दिस स्फिअर इज अराउंड 13.13 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। वॉट इज द डेन्सिटी ऑफ दिस स्फिअर, इट इज अबाउट 13.3 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब। आयर्न अँड निकल आर द मेजर एलिमेंट्स फाउंड हिअर। ठीक आहे, आउटर कोर मध्ये आपण काय पाहिलं होतं, आयर्न फॉर्म आयर्न मिळत होतं आपल्याला, अँड इन दिस इनर कोर आयर्न अँड निकल आर द मेजर एलिमेंट्स ऑफ दी एलिमेंट्स फाउंड इन दिस लेअर। ठीक आहे, देअरफोर दिस लेअर इज ऑल्सो कॉल्ड नाईफ। ठीक आहे, निकल आणि आयर्न, आयर्न इज जनरली डिनोटेड ॲज Fe। ठीक आहे, Fe जो आयर्न आहे, ओके, निकल Ni फॉर निकल अँड Fe फॉर आयर्न। ठीक आहे, as the materials in this layer are under extreme pressure, the inner core is in solid state. ठीक आहे, आता काय आहे, एकदम सेंटर जो तुम्ही पाहिला आहे, आता हा जो आपण लेअर स्टडी करतोय तो सेंटर आहे। ठीक आहे, सगळं जे प्रेशर आहे ते त्या सेंटर पॉइंट वरती येते। ठीक आहे, एक्स्ट्रीम प्रेशर आहे त्या सेंटर पॉइंट वर, बिकॉज ऑफ दॅट दिस इनर कोर हा जो आहे तो सॉलिड स्टेट मध्ये आहे। ठीक आहे, अभी हम लोग ने बात की कि वी आर स्टडिंग अबाउट द इनर द सेंटर ऑफ द अर्थ, तो क्या होता है, जो भी जितना भी अर्थ का जो प्रेशर है वो उस सेंटर पे आ रहा है, इस वजह से वो जो लेयर है वो कौन से स्टेट में है, सॉलिड स्टेट में। वी स्टडीड दैट आउटर कोर वॉज इन लिक्विड और सेमी लिक्विड, बट ये जो अभी इनर कोर है वो कौन से स्टेट में है, इट इज इन सॉलिड स्टेट। ठीक है, द टेम्परेचर हियर इज ऑलमोस्ट इक्विवलेंट टू द सर्फेस टेम्परेचर ऑफ द सन। ठीक है, हा जो टेम्परेचर आहे तो इतका जास्ती आहे, यू कॅन सी द सर्फेस टेम्परेचर, जो सर्फेस टेम्परेचर जो सनचा आहे, फक्त सर्फेस, हा सनचं टेम्परेचर खूप जास्ती आहे, बट वी आर ओनली टॉकिंग अबाउट द सर्फेस ऑफ द टेम्परेचर ऑफ द सन। सो सनचा जो सर्फेस टेम्परेचर आहे तेवढाच टेम्परेचर काय आहे, हा इनर कोरचा टेम्परेचर आहे। ठीक आहे, क्लिअर,
वी स्टडीड अबाउट द आउटर कोर एंड द इनर कोर. ठीक है, नाउ हियर यू हैव टू यूज योर ब्रेन पावर. हियर इज द क्वेश्चन. एज यू गो इन द इंटीरियर ऑफ द अर्थ, गेस वॉट चेंजेस विल यू नोटिस इन योर वे. ट्राई टू फाइंड आउट द रीजन बिहाइंड इट. यू हैव टू यूज योर ब्रेन एंड थिंक. ठीक है, नाउ वील स्टडी सम ग्राफ. आता इथे ग्राफ दाखवला आहे, सो वील जस्ट स्टडी. मी तुम्हाला लगेच सांगते काय आहे हा ग्राफ. ऑब्झर्व द वेलॉसिटी कर्व्ह ऑफ द गिवन सिस्मिक वेव्स. सिस्मिक वेव्स केव्हा निघतात? वेन द अर्थक्वेक ऑकर्स. ठीक आहे, अर्थक्वेक जेव्हा होतो वी फील, ज्या वेव्स निघतात दे आर नोन ॲज द सिस्मिक वेव्स. ठीक आहे, आता आपण बघणार आहोत वेलॉसिटी. वेलॉसिटी म्हणजे काय? जस्ट हे म्हणा, वेलॉसिटी म्हणजे काय? एक स्पीड, गिवन स्पीड. ठीक आहे, तो आपण बघणार आहोत वेलॉसिटी कर्व्ह ॲज द गिवन सिस्मिक वेव. ठीक आहे, आता हा तुम्ही एक चार्ट बघा. दिस इज द ग्राफ. सो सी द हॉरिझॉन्टल लाईन डिनोट्स ॲज, इथे बघा डेप्थ इन किलोमीटर्स दिले आहे तुम्हाला, 1000, 2000, 3000. ठीक आहे, डेप्थ इन किलोमीटर्स. ठीक आहे, हा जो हा बार आहे, द हॉरिझॉन्टल बार, इट इज इन डेप्थ इन किलोमीटर्स. 1000, 2000, 3000 हे जे डिनोट केलं आहे ते डेप्थ आहे, किलोमीटर्समध्ये. ठीक आहे, अँड इफ यू कॅन सी द व्हर्टिकल बार, दॅट इज व्हेलॉसिटी किलोमीटर्स पर सेकंड. ठीक आहे, व्हेलॉसिटी किलोमीटर्स पर सेकंड 4, 6, 8, 10 किलोमीटर्स पर सेकंडमध्ये घेतला आहे. ठीक आहे, 4, 6, दिस इज द व्हेलॉसिटी पर किलोमीटर सेकंडचा जो बार आहे, यू कॅन सी. प्रायमरी वेव्स काय आहे? प्रायमरी वेव्स अशा मीडियममध्ये ते ट्रॅव्हल इन ऑल मीडियम, सॉलिड, लिक्विड अँड गॅस मीडियममध्ये ते सगळीकडे ट्रॅव्हल करतात प्रायमरी वेव्स. अँड सेकंडरी वेव्स ओनली ट्रॅव्हल इन सॉलिड मीडियम. ठीक आहे, सो जो अर्थक्वेक, नॉर्मल अर्थक्वेक जो आपण फील करतो, ठीक आहे, दिस इज बिकॉज यू द प्रायमरी वेव्स. प्रायमरी वेव्स कुठून ट्रॅव्हल करतात? सगळीकडे ट्रॅव्हल्स इन ऑल मीडियम, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. ठीक आहे, दीज आर नोन ॲज द प्रायमरी वेव्स. ठीक आहे, now we'll just see the left curve in figure A shows the velocity of secondary S waves while the curve on the right shows primary waves. ठीक है, as I have told you velocity है, बघा velocity घेतली आपण किलोमीटर पर सेकंड मध्ये आणि डेप्थ घेतली इन किलोमीटर्स. ठीक है, these are many changes occurring in the curve of the secondary waves. The curve drawn with the help of dots shows the average velocity of the wave. ठीक आहे, ब्लू लाईन जी रिप्रेझेंट केली आहे, दिस इज द ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द वेव. ठीक आहे, ॲव्हरेज जी स्पीड पकडली आपण, वेलॉसिटी जी ॲव्हरेज वेलॉसिटी पकडली ऑफ द वेव, जे ब्लू लाईन आहे, ठीक आहे, इट इज डिनोटेड ॲज ॲव्हरेज वेलॉसिटी. ठीक आहे, the curve of the secondary wave seem to have ended around the depth of 2900 kilometers. theek hai, tumhi ji baghu shakta curve of the secondary waves. he baga secondary waves cha jo curve ahe, only see the hi ji dotted line naka baghu, see the proper line. hi ji line ahe tumhi baghu shakta ki 2900 kilometer la sampli ahe, have ended around the depth of 2900 kilometers. theek hai, डोंट सी द डॉटेड लाईन, तुम्ही ही लाईन बघू शकता. ठीक आहे, चेंजेस आर विजिबल इवन इन द कर्व्ज ऑफ प्रायमरी वेव्स. ठीक आहे, चेंजेस तुम्ही बघू शकता प्रायमरी वेव्समध्ये पण, चेंजेस तुम्ही बघू शकता. हे इथे संपली आहे 2900 किलोमीटर्सला, नाव यू कॅन सी द चेंजेस इन प्रायमरी वेव. प्रायमरी वेव बघा कुठपर्यंत गेली आहे, सी. ठीक आहे, the velocity of primary waves increases according to the depth till 2900 kilometers. The velocity of secondary waves is around 6 to 8 kilometers per second around the boundary of outer core and the curve has stopped. See the velocity of secondary waves. Hey baga, velocity apan depth baddal bollo ata, now we'll talk about the velocity. theek hai, now secondary waves chi velocity tumhi baghu shakta how much it is. It is from 6 to 8 kilometers per second. ठीक आहे, तुम्ही बघू शकता 6 to 8 kilometers पर्यंत गेली आहे अराउंड द बाउंड्री ऑफ आउटर कोर. ठीक आहे, हे बघा क्रस्ट बघितला तुम्ही, क्रस्ट, लोअर मॅन्टल अँड कोर. ठीक आहे, कुठपर्यंत गेली याची वेलॉसिटी,
यू कॅन सी ऍट द बाउंड्री, बाउंड्री जे आउटर कोरची जी बाउंड्री आहे त्याच्यावरती तिथेच कर्व जो आहे आपला तो स्टॉप झालाय. ठीक आहे, यू कॅन सी बाउंड्री ऑफ द आउटर कोर सी. दीज वेव्स डू नॉट एंटर द कोर, ह्या ज्या सेकंडरी वेव्स आहेत त्या कशामध्ये एंटर होत नाही. दीज वेव डू नॉट एंटर द कोर, ॲज आय ऑलरेडी सेड, ह्याला फक्त सॉलिड मिडियम लागतं. सो दीज वेव्स, ह्या ज्या वेव्स आहेत सेकंडरी वेव्स, यू कॅन सी इथे स्टॉप झालेल्या आहेत. सो दे डू नॉट एंटर द कोर. ठीक आहे, ॲट 2900 किलोमीटर्स द वेलॉसिटी इज अराउंड 12 किलोमीटर्स पर सेकंड. ठीक आहे, 2009 किलोमीटर्सला तुम्ही बघू शकता, हे बघा जिथे संपली आहे 2900 किलोमीटर्सला द वेलॉसिटी इज अराउंड, हे बघा तुम्ही वेलॉसिटी बघू शकता त्याची 12 किलोमीटर्स पर सेकंड. यू कॅन सी हिअर हा जो डॉटेड लाईन तुम्ही बघू शकता कुठपर्यंत गेली, इट इज अबाउट 12 किलोमीटर्स पर सेकंड. बट वेन वेल बट वेन इट एंटर्स द कोर द वेलॉसिटी रिड्युसेस टू 8 किलोमीटर पर सेकंड. See this as shown in dot curve. On the basis of these curves, the scientists have inferred the density at various depths. So as you can see here, velocity बघू शकता तुम्ही. जेव्हा primary waves आता बघा, primary waves ची velocity कुठपर्यंत गेली, इट इज अबाउट 6 to 8 किलोमीटर, 8 to 6 to 8 किलोमीटर्स पर सेकंड. ठीक आहे, आणि ह्या ज्या प्रायमरी वेव्स आहेत, ठीक आहे, यू कॅन सी डॉटेड लाईन जे बघू शकता, ही प्रायमरी वेव्स कुठपर्यंत गेली, इट ऑल्सो एंटर्ड द कोर ऑल्सो. ठीक आहे, डॉटेड लाईन तुम्ही खालपर्यंत बघू शकता, प्रायमरी वेव्स कुठपर्यंत गेली, इट ऑल्सो एंटर्ड द कोर. ठीक आहे, सो ह्याच्यावरून आपल्याला काय कळलं की जे सायंटिस्ट आहे त्यांना कळालं की बाबा डिफरन्स, दे स्टडीड द डिफरन्स इन द डेन्सिटी ॲट व्हेरियस डेप्थ. ठीक आहे, नाव विल स्टडी द सेकंड ग्राफ. द डेन्सिटी कर्व ऑफ द अर्थ इंटिरियर इज शोन इन फिगर बी. ठीक आहे, डेन्सिटी बघा, अर्थची जी डेन्सिटी आहे तुम्ही बघू शकता इन फिगर बी. रेड कर्व इन फिगर बी शोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲट व्हेरियस डेप्थ. हा जो रेड लेड रेड लाईन जी दिसती आहे तुम्हाला, यू कॅन सी इट रिप्रेझेंट्स ॲज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स डेप्थ मध्ये. डेप्थ म्हणजे काय, म्हणजे खाली 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 जेव्हा आपण जातो. सो यू कॅन सी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स हिअर. हा जो एक बार घेतला आहे हॉरिझॉन्टल बार, इट रिप्रेझेंट डेन्सिटी ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. 0, 2, 4, 6, 8, 10, 12, 14 जो बार आहे तुम्ही बघू शकता, इट रिप्रेझेंट द ग्रॅव्हिटेशन म्हणजे डेन्सिटी जी घेतली आहे आपण तो बार आहे, आणि ग्राम पर सेंटीमीटर क्यूब मध्ये आपण ह्याला डिनोट करतो. तुम्ही बघू शकता राईट हँड साईडला अजून एक लाईन आहे, यू कॅन सी 200, 400, 600, 800. हा जो न्यूमरिकल्स आहे तो जो बार का डिनोट करतो, ग्रॅव्हिटेशन इंटेन्सिटी ही कशात घेतली आपण, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये. ठीक आहे, आणि खालचा जो लाईन आहे डेप्थ इन मीटर्स. ठीक आहे, हा जो डेप्थ इन मीटर्स घेतलेला आहे 1000, 2000, 3000, 4000, 5000. ठीक आहे, नाव विल सी व्हॉट हा जो ग्रॅव्हिटेशनल रेड लाईन जी आहे, ठीक आहे, रेड लाईन काय डिनोट करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ठीक आहे, आणि ब्लू लाईन जी आहे ती काय आहे, डेन्सिटी. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस ॲट सर्टन डेप्थ फ्रॉम द सर्फेस अँड देन रिड्युसेस अकॉर्डिंग टू द डेप्थ. ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो काय होतो, सर्टन डेप्थमध्ये इन्क्रीज होतो. ठीक आहे, थोड्या डेप्थमध्ये, सर्टन सर्टन जेव्हा जिथपर्यंत डेप्थमध्ये थोड्या डेप्थमध्ये इन्क्रीज होतो आणि नंतर कमी होत जातो. ठीक आहे, ॲज वी गो अकॉर्डिंग टू द डेप्थ. ठीक आहे, डेप्थ म्हणजे काय, खाली 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 जेव्हा आपण खाली खाली जातो. ठीक आहे, ॲट द सेंटर इट इज 0 ॲज इज विजिबल फ्रॉम द कर्व. तुम्ही बघू शकता सेंटरमध्ये हा जो सेंटर आहे, रेड लाईन तुम्ही बघू शकता 0. ठीक आहे, 0 वरती रेड लाईन स्टार्ट होती. सो सेंटरमध्ये इट इज 0. ठीक आहे, ऑब्झर्व दीज फिगर्स minutely, find various discontinuities in the density curve as shown them on the figure. You have to observe the densities. ठीक आहे, तुम्ही थोडं बघू शकता हे जे लाईन्स आहेत. ठीक आहे, यू हॅव टू ऑब्झर्व देम. ओके,
थिंक अबाउट इट, इमेजिन द अर्थ इंटीरियर एंड राइट 10 to 12 सेंटेंसेस ऑन इट. ठीक है, यू हैव टू इमेजिन एंड राइट अबाउट अर्थ इंटीरियर, फाइंड आउट वॉट इज वर्ल्ड अर्थ डे, वाई इट इज सेलिब्रेटेड. ठीक है, यू हैव टू फाइंड आउट. तुम बघू शकता आता आपण एक्सरसाइज वरती आलो. यू हॅव टू सॉल्व्ह दिस एक्सरसाइज. मला माहिती आहे लेसन नंबर 1 मध्ये लोकल टाइम अँड स्टँडर्ड टाइम मध्ये डाऊट होते थोड्यांना, सो आय जस्ट क्लिअर इट. एक 5 मिनिटं आधी आय जस्ट क्लिअर इट वॉट एव्हर यू हॅव द डाऊट. ठीक आहे, यू हॅव टू सॉल्व्ह दिस एक्सरसाइज. नाव विल गो टू द थर्ड चॅप्टर, दॅट इज ह्युमिडिटी अँड क्लाउड. आय होप सेकंड चॅप्टर तुम्हाला कळलं असेल. आपण आज स्टडी केलं फक्त कोर बद्दल, आउटर कोर अँड द इनर कोर. नाव विल गो ऑन द थर्ड चॅप्टर, दॅट इज ह्युमिडिटी अँड क्लाउड. ओके, विल स्टडी. आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार व्हॉट इज ह्युमिडिटी, व्हेरियस टाईप्स ऑफ क्लाउड आपण स्टडी करणार आहोत या चॅप्टरमध्ये. ठीक आहे, नाव विल सी. लुक ॲट द पिक्चर्स शोन इन फिगर 3.1. Discuss the weather conditions shown in these pictures in the class and write the description in the boxes below. ठीक आहे, यू हॅव टू लुक ॲट दीज पिक्चर्स. तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायचं आहे आणि यू हॅव टू डिस्कस द वेदर कंडिशन्स. ठीक आहे, आता बघा. इट इज व्हेरी सनी डे टुडे, द विंड हॅज स्टॉप ब्लोईंग, आय फोर सी स्टँड स्ट्रॉम, लेट्स गो क्विकली इन साईड द हाऊस. येस इवन आय फील द सेम, कम लेट्स गो फास्ट. ठीक आहे, तुम्ही बघू शकता हा जो माणूस आहे तो म्हणतोय की आज खूप सनी डे, खूप ऊन आहे. ठीक आहे, आणि काय होते, विंड हॅज स्टॉप ब्लोईंग. ठीक आहे, आय फोर सी सम स्टँड स्ट्रॉम, लेट्स गो टू हाऊस क्विकली, म्हणजे तिथे वादळ येणार आहे. ठीक आहे, येस इवन आय फील द सेम, कम लेट्स गो फास्ट. नाव विल सी द सेकंड पिक्चर. बडी इट इज व्हेरी हॉट टुडे, येस सोहम आय एम लिटरली the sweat. Children come fast, wear your sweaters and then play again. Mommy please wait, let us play please. ठीक आहे, तुम्ही बघू शकता आता या आपण 3 पिक्चर्स पाहिले आहेत, त्याच्यावरून तुम्हाला जी वेदर कंडिशन्स आहे ती हे करायची आहे. यू हॅव टू सी द वेदर कंडिशन्स अँड जस्ट राईट द डिस्क्रिप्शन. ठीक आहे, नाव विल सी द ज्योग्राफिकल एक्सप्लेनेशन. जनरली वी कीप टॉकिंग अबाउट द वेदर कंडिशन्स. We can identify the weather conditions through the conversations above. We experience the dampness or dryness in the air throughout the year. ठीक आहे, येस वी आपण खूप सारे वेदर कंडिशन्स एक्सपिरियन्स करतो. ठीक आहे, नाव आपण जे वरती कन्वर्सेशन्स बघितले लोकांचे, की तो एक म्हणत होता की बाबा आता खूप सनी डे आहे, वी शुड गो होम, कारण की वादळ येणार आहे. जे सँडस्टॉर्म असतात, जे सँडनी जे असे टॉर्नॅडोज तयार होतात, ठीक आहे, ते सँडस्टॉर्म असतात. सो व्हॉट दे आर सेईंग इज वी एक्सपिरियन्स द डॅम्पनेस ऑर ड्रायनेस इन द एअर थ्रू आउट द इयर. येस, डॅम्पनेस इज व्हॉट द स्टेट ऑर कंडिशन ऑफ बिंग स्लाइटली वेट. ठीक आहे, इट इज नोन एज डॅम्पनेस ऑर ड्रायनेस. आपण डॅम्पनेस अँड ड्रायनेस फील करतो. ठीक आहे, कधी आपल्याला गर्मी होते, कधी आपल्याला थंडी वाजते. ठीक आहे, इन द एअर थ्रू आउट द इयर. The changes occurring in the weather conditions in desert area, coastal area and mountainous areas is evident from the figures. ठीक है, Rajasthan lies in a region with dry and hot air. There is hardly any moisture in the air. People wear loose cotton clothes. आपण जेव्हा राजस्थान मध्ये जातो, when we आपण राजस्थान असा region आहे. ठीक है, इट इज व्हेरी ड्राय अँड हॉट. खूप ड्राय आहे आणि तो खूप हॉट एअर आहे, तिथे खूप जास्ती हॉट एअर आहे आणि तरी खूप कमी मॉइश्चर प्रेझेंट असतं तिथे. ठीक आहे, सो दॅट्स वाय पीपल दे वेअर लूज कॉटन क्लोथ ओव्हर देअर. ठीक आहे, काश्मीर व्हॅली लाईज इन द रिजन विथ कोल्ड अँड ड्राय एअर, मॉइश्चर इज मिनिमल इन द एअर, पीपल कवर देमसेल्फ विथ वॉर्म क्लोथ. ठीक आहे, काश्मीरला जर आपण गेलो, तिथे माहिती तुम्हाला खूप थंडी वाजेल. सो इट इज इन द रिजन विथ कोल्ड अँड ड्रायर, कोल्ड आणि ड्रायर मिक्स आहे तिथे. ठीक आहे, मॉइश्चर खूप कमी आहे तिथे. सो पीपल व्हॉट डी डू दे कवर देमसेल्फ विथ अ वॉर्म क्लोथ. ठीक आहे, इन मुंबई द एअर इज हॉट अँड ह्युमिड, देअर द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इज व्हेरी हाय इन द एअर. मुंबईला काय आपण आपल्याला गर्मी होते. ठीक आहे, बिकॉज ऑफ द एअर, एअर तिथे जी आहे ती हॉट आहे आणि ह्युमिड आहे. ठीक आहे, सो द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इज व्हेरी हाय इन द एअर. सो जो मॉइश्चरचे जे प्रपोर्शन आहे, ठीक आहे, ह्युमिड म्हणजे काय, हवा ह्युमिड म्हणजे काय, देर इज सम
थोडस काही पाण्यास पाणी जे आहे ह्युमिडिटी म्हणजे एक थोडस मॉइश्चर कंटेंट असतं त्या एअर मध्ये, ठीक आहे. वॉटर वेपर्स कंटेंट असतात, ठीक आहे. द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर इज व्हेरी हाय इन दी एअर, ठीक आहे. बिकॉज जी एअर जी आहे हॉट आहे आणि त्यात मॉइश्चर पण आहे, सो दॅट्स वाय इट इज ह्युमिड. इन एडिशन इफ डार्क क्लाउड कवर द स्काय द कंटेंट ऑफ मॉइश्चर इन एअर इन्क्रीजेस, ठीक आहे. सपोज इथे जर डार्क क्लाउड आहे जर त्यांनी कव्हर केलं, कवर द स्काय, देन द मॉइश्चर काय आपोआप इन्क्रीज होईल, ठीक आहे. इन अबाउट डिस्कशन द वर्ड हॉट मॉइस्ट कूल एक्सेट्रा शो द कंडिशन ऑफ एअर, ठीक आहे. आपण अबाउट ह्याच्यामध्ये काय डिस्कस केलं, वी स्टडी वी डिस्कस अबाउट द वर्ड लाईक हॉट मॉइस्ट कूल एअर एक्सेट्रा, ठीक आहे. दे रिलेट टू द कंटेंट ऑफ मॉइस्चर इन द एअर. मॉइस्चर इन द एअर इज इनविजिबल, ठीक आहे. सो आपण काय केलं, दे रिलेट टू द कंटेंट ऑफ मॉइस्चर, ठीक आहे. आपण जे वर्ड पाहिल्या त्यावरती की एअर हॉट आहे बाबा, एअर मॉइस्ट आहे, एअर कूल आहे, ठीक आहे. सो ह्याच्या हे काय आहे, कशासोबत रिलेट करतात, इट रिलेट्स विथ द मॉइस्चर कंटेंट इन द एअर, ठीक आहे. मॉइस्चर जे आहे, ठीक आहे, थोडस वॉटर वेपर प्रेझेंट असतं एअर मध्ये, सो ते जे मॉइस्चर आहे एअर मध्ये इट इज इनविजिबल, ते आपण बघू शकत नाही, ठीक आहे. बट इट इज अ मेजर कंपोनंट ऑफ द एअर विच इज टेकन इन टू कन्सिडरेशन वाईल डिस्कसिंग द वेदर ऑफ एनी प्लेस. फॉर प्रेसिपिटेशन टू अकर इन एनी प्लेस प्रेझेन्स ऑफ मॉइस्चर इन द एअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा जेव्हा प्रेसिपिटेशन होतं, प्रेसिपिटेशन म्हणजे काय, जेव्हा जेव्हा पाऊस पडतो, क्लाउड्स मधून जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा काय होतं, ज्या प्लेस मध्ये आपण प्रेझेन्स ऑफ मॉइस्चर, ते मॉइस्चर प्रेझेंट आपल्याला एअर मध्ये जे मॉइस्चर असतं ते प्रेझेंट असतं, तो प्रेझेन्स आपल्याला फील होतो, ठीक आहे. जेव्हा जेव्हा पाऊस होतो अँड मॉइस्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍट दॅट टाइम, ऍट द टाइम ऑफ प्रेसिपिटेशन, ठीक आहे. व्हॉट इज प्रेसिपिटेशन, प्रेसिपिटेशन म्हणजे काय, क्लाउड्स मधून जेव्हा पाऊस पडतो, ठीक आहे, ऍट दॅट टाइम मॉइस्चर इज व्हेरी इम्पॉर्टंट, ठीक आहे. थिंक अबाउट इट, ड्यूरिंग विंटर्स व्हेन यू एक्सहेल ऑन द ग्लास ऑफ युअर मिरर व्हॉट हॅपन्स. इफ यू ट्राय टू डू दिस इन समर व्हाय डझंट इट हॅपन्स, ठीक आहे. जेव्हा तुम्ही विंटरमध्ये बघू शकता, जेव्हा तुम्ही एका ग्लास मिरर समोर उभं राहता, ठीक आहे. सो व्हेन यू तुम्ही जेव्हा हवा बाहेर सोडता तेव्हा काय होतं, यू कॅन सी सम फॉग, फॉग लाईक सबस्टेन्स तुम्हाला मिरर वरती दिसत, ठीक आहे. सो हे विंटर्स मध्ये होतं, ठीक आहे. इफ यू ट्राय टू डू दिस इन समर व्हाय, ठीक आहे. जेव्हा तुम्ही समर मध्ये ट्राय करतात तेव्हा काय होतं, तेव्हा होतं की नाही, यू हॅव टू जस्ट, यू जस्ट हॅव टू अबाउट इट, ठीक आहे. नाव विल स्टडी द प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन, ठीक आहे. व्हॉट इज इव्हॅपरेशन, इव्हॅपरेशन इज द प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग वॉटर इन टू स्टीम और वॉटर वेपर, ठीक आहे. इव्हॅपरेशन काय आहे, कन्वर्टिंग, कन्वर्टिंग ऑफ वॉटर इन टू स्टीम और वॉटर वेपर, ठीक आहे. जेव्हा वॉटर काय होती, स्टीम मध्ये कन्वर्ट होती, ठीक आहे, स्टीम किंवा वॉटर वेपर मध्ये कन्वर्ट होते, दिस फिनॉमिना इज नोन एज इव्हॅपरेशन, ठीक आहे. बिकॉज ऑफ द सन्स हीट द वॉटर ऑन द अर्थ गेट्स कन्वर्टेड इन टू द वॉटर वेपर, ठीक आहे. काय होतं, जेव्हा अर्थ वरती, ठीक आहे, बिकॉज ऑफ द सन्स हीट, जेव्हा सनची जी हीट पडते, ठीक आहे, वॉटर वरती, तेव्हा काय होतं, द वॉटर ऑन दी अर्थ गेट्स कन्वर्टेड इन टू वॉटर वेपर, ठीक आहे. भाप तयार होते, जो भाप होती है वो तयार होती है, ठीक है. आणि इट गेट्स कन्वर्टेड, जो लिक्विड स्टेट आहे तो वॉटर वेपरच्या स्टेट मध्ये कन्वर्ट होतो. दिस प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन इज डिपेंडेंट ऑन द ड्रायनेस, टेम्परेचर अँड स्पीड ऑफ द विंड, ठीक है. हे जे इव्हॅपरेशन आहे ते कशावर डिपेंड करतं, ऑन द ड्रायनेस, टेम्परेचर अँड स्पीड ऑफ द विंड. If the air is dry and hot, the rate of evaporation increases. जेव्हा air जो आहे, air मध्ये जर dry, air खूप dry आणि गरम आहे, ठीक आहे, त्यावेळेला इव्हॅपरेशनची इव्हॅपरेशन जास्ती वाढतं, ठीक आहे. जेव्हा सनची जी गरमी आहे ती खूप जास्ती लिक्विड वरती पडते, काय होईल, इव्हॅपरेशन होईल, ठीक आहे. जो जो लिक्विड स्टेट आहे इट विल गेट कन्वर्टेड इन टू वॉटर वेपर स्टेट, ठीक आहे. त्यावेळेला काय होईल, इव्हॅपरेशन इन्क्रीज होईल, ठीक आहे. जर मी खूप सारी हीट दिली, ठीक आहे, द प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन कंटिन्यूज इवन इन ड्राय अँड कोल्ड एअर, ठीक आहे. ही प्रोसेस जी आहे, द प्रोसेस ऑफ इव्हॅपरेशन कंटिन्यूज इवन इन ड्राय अँड
कोल्ड एअर, ठीक आहे, ड्राय आणि कोल्ड, असं जरुरी नाही बाबा की एअर ड्रायच हवी, ठीक आहे, कोल्ड एअरच हवी, नाही. ही प्रोसेस इव्हॅपोरेशन मध्ये कंटिन्यू होते, इवन इन ड्राय अँड कोल्ड एअर मध्ये पण कॅरी आउट होते, ठीक आहे. ऑन दी अदर हँड इव्हॅपोरेशन अकर्स व्हेरी स्लोली इन मॉइस्ट एअर. जेव्हा मॉइस्ट एअर असते, जेव्हा एअर मध्ये थोडं पाणी वॉटर वेपर प्रेझेंट असतं, तेव्हा काय होतं, इव्हॅपोरेशन थोडं स्लो होऊन जातं, ठीक आहे, स्लो जाते वो प्रोसेस. इफ द वेलॉसिटी अँड टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय, देन द इव्हॅपोरेशन अकर्स रॅपिडली, ठीक आहे. वेलॉसिटी अँड टेम्परेचर, जेव्हा वेलॉसिटी अँड एअरची जे टेम्परेचर आणि स्पीड खूप जास्ती आहे, ठीक आहे, इव्हॅपोरेशन जास्ती फास्ट होईल. इफ द विंड इज ब्लोईंग स्लोली अँड द एअर इज कूलर, देन इव्हॅपोरेशन अकर्स स्लोली, ठीक आहे. जेव्हा जी हवा आहे ती खूप स्लोली मूव करतीये आणि एअर खूप थंड आहे, तेव्हा इव्हॅपोरेशन होईल का, नाही होणार, ठीक आहे. इव्हॅपोरेशन कॅरीज जेव्हा हॉट एअर असते, ठीक आहे, तेव्हाच इव्हॅपोरेशन कॅरी होतं, ठीक आहे. यूज युअर ब्रेन, इन विच सीझन डू द क्लोथ ड्राय फास्ट, इन विच सीझन डू द क्लोथ टेक टाइम टू ड्राय, वॉट कुड बी द रिझन, ठीक आहे. यू हॅव टू थिंक अबाउट इट. नाव विल स्टडी द ह्युमिडिटी इन द एअर. आपण पाहिलं की बाबा इव्हॅपरेशन व्हायला लागले, ठीक आहे, सनच्या हीटमुळे जी लिक्विड स्टेटमध्ये आहे जे पाणी ते वॉटर वेपरमध्ये कन्वर्ट होते, ठीक आहे. सो नाव विल स्टडी द ह्युमिडिटी इन द एअर, ठीक आहे. द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन द एअर इट इज कॉल्ड इट्स ह्युमिडिटी, ठीक आहे. वॉटर वेपर कंटेंट जे एअरमध्ये असतं, ठीक आहे, दिस इज द नो इट इज नोन ॲज ह्युमिडिटी, ठीक आहे. थोडंफार वॉटर वेपर जे आपण एअरमध्ये बघतो, इट इज नोन ॲज ह्युमिडिटी. द ड्रायनेस ऑर डॅम्पनेस ऑफ द एअर डिपेंड ऑन द प्रपोर्शन ऑफ द वॉटर वेपर, ठीक आहे. ड्रायनेस ऑर आपण काय म्हणतो की अरे आज खूप ड्राय आहे, वी आर फिलिंग सो ड्राय ड्राय, किंवा आज खूप घामघाम येतोय, ठीक आहे, वी आर स्वेटिंग. सो ते कशावरती आपण डिपेंड करतं, ते कशामुळे, बिकॉज ऑफ द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर. वॉटर वेपर एअर मध्ये जे वॉटर वेपर आहे, दॅट्स वाय आपण म्हणतो की अरे एअर ड्राय आहे, एअर डॅम्प आहे, वी फील द डॅम्पनेस, ठीक आहे. एअर कॅन होल्ड मॉइश्चर इन स्पेसिफिक क्वांटिटी ऍट स्पेसिफिक टेम्परेचर, ठीक आहे. एअर काय करतं, एअर मॉइश्चर होल्ड करतं इन स्पेसिफिक क्वांटिटी ऍट स्पेसिफिक टेम्परेचर ओनली, ठीक आहे. एअर कधी असं खूप जास्ती मॉइश्चर नाही पकडणार, खूप जास्त असं हे नाही करणार, मॉइश्चर नाही पकडणार. इट ओनली होल्ड मॉइश्चर इन थोड्या क्वांटिटीमध्ये, एक स्पेसिफिक क्वांटिटी असते त्याची पण, अँड ॲट ओनली स्पेसिफिक टेम्परेचर. थोडा जर टेम्परेचरमध्येच एअर काय करेल, मॉइश्चर होल्ड करेल, ठीक आहे. ॲज एअर कूल्स डाऊन इट्स मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी रिड्युसेस, जेव्हा एअर थंड होते, ठीक आहे, मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती रिड्यूस होते, ती कमी होऊन जाते, ठीक आहे. दिस इम्प्लाइज दॅट वॉर्मर एअर कॅन होल्ड मोर मॉइश्चर दॅन कोल्ड एअर. याच्यावरून आपल्याला काय कळलं की जे हॉट एअर असते, जी गरम हवा असते, जास्ती मॉइश्चर होल्ड करते कशापेक्षा, कोल्ड हवेपेक्षा, ठीक आहे. At a certain temperature, the moisture holding capacity of air becomes equal to the proportion of moisture present in it. This condition of air is known as saturation of the air. ठीक आहे, सॅच्युरेशन म्हणजे काय, जेव्हा आपण आता एक ग्लास घेतला तुम्ही आणि त्यात पाणी भरलं, ठीक आहे, तुम्ही त्यात एकदम खूप जास्ती मीठ ओतत गेला ओतत गेला, एक टाइम असा होईल ना, एक टाइम वरती ती वॉटर काय करेल, ते जे तुम्ही साखर टाकली आहे ती डिझॉल्व करेल, ठीक आहे. साखर किंवा जे काही मीठ आहे तुम्ही जे टाकलं, एक टाइम पर्यंत वॉटर डिझॉल्व करेल ती साखर, ठीक आहे. पण एक टाइम येईल जेव्हा वॉटरची कॅपॅसिटी जी तुम्ही मीठ टाकत जाते ते नाही डिझॉल्व करणार, ठीक आहे. त्यावेळेला जो तो आपण बघू, तेव्हा काय होईल, सॅच्युरेशन पॉइंट होईल, ठीक आहे. एक कंडिशन येईल की बाबा नाही, आता डिझॉल्व नाही होणार ते वॉटर, ते मीठ, ते पाणी आता मीठ किंवा साखर नाही डिझॉल्व करू शकणार. सो तेव्हा जी कंडिशन आहे ते, दिस कंडिशन इज नोन एज सॅच्युरेशन, म्हणजे एक सॅच्युरेटेड पॉईंट आपल्याला मिळाला आहे की बस आता ह्यापर्यंतच डिझॉल्व होणार. सो सिमिलरली जेव्हा काय होतं, एका सर्टन टेम्परेचरवरती मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ एअर जी असते, इट बिकम्स इक्वल टू द प्रपोर्शन ऑफ मॉइश्चर प्रेझेंट इन इट, ठीक आहे. तेव्हा काय होतं, दिस कंडिशन ऑफ एअर इज द सॅच्युरेशन ऑफ दी एअर. जेव्हा तेव्हा काय होतं, आता कोणत्याही टेम्परेचरला काही एअर कोणती किती पण मॉइश्चर नाही पकडणार, ऍट स्पेसिफिक टेम्परेचर इट विल ती स्पेसिफिकच मॉइश्चर धरून ठेवेल, ठीक आहे. तर
द मॉइस्चर होल्डिंग कैपेसिटी ऑफ द एयर, ठीक है, मॉइस्चर होल्डिंग कैपेसिटी जी एयर ची आहे, इट बिकम्स इक्वल टू द प्रपोर्शन ऑफ मॉइस्चर प्रेझेंट इन इट. ऑलरेडी मॉइस्चर प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये, सो मॉइस्चर प्रेझेंट असताना जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे स्पेसिफिक, तेवढंच ते एअर त्याच्यामध्ये मॉइस्चर पकडेल, ठीक आहे. सो दिस कंडिशन इज नोन एज सॅच्युरेशन ऑफ द एअर. ह्या कंडिशन आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन. अभी एक पॉइंट पे खत्म हो जाता है उसकी कॅपॅसिटी, ठीक आहे. अगर हम एक पानी में शक्कर किंवा शक्कर या तो फिर नमक डालेंगे, ठीक है, एक पॉइंट बाद वो डिजोल्व नहीं होगा. वैसे ही एयर में होता है, एक सर्टेन टेम्परेचर पे जब उसकी मॉइस्चर की कैपेसिटी इक्वल हो जाती है, मॉइस्चर उसके ऑलरेडी अंदर प्रेजेंट है, उस टाइम को, उस कंडीशन को हम लोग क्या बोलते हैं, सैचुरेशन. जस्ट एक्सप्लेन यू डिटेल, विल जस्ट सी दिस एक्टिविटी, ठीक है. ट्राई दिस, टेक अ कोलेंडर और तुम्हाला विच इज डीपर इन द सेंटर, टेक अ पीस ऑफ स्पॉन्ज, यू हैव टू टेक अ पीस ऑफ स्पॉन्ज ऑन द फ्लैट पार्ट ऑफ द ट्रे, मेक होल्स विद द हेल्प ऑफ नेल्स. तुम्हाला कीप द स्पॉन्ज ऑन द सेंटर ऑफ द ट्रे और कोलेंडर, मेक श्योर देर इज नो वॉटर इन द स्पॉन्ज. वॉट हॅपन टू द वॉटर विच वॉज पोर्ड इनिशियली. आता तुम्ही बघू शकता, हा जो आपण घेतला आहे, एक ट्रे घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण स्पॉन्ज ठेवलाय, ठीक आहे. या स्पॉन्जमध्ये आपण सतत पाणी टाकत राहिलो, ठीक आहे. एक टाइम असा येईल की जेव्हा हा स्पॉन्ज एकदम जास्ती वेट होऊन जाईल, खूप जास्ती त्याची जी कॅपॅसिटी आहे स्पॉन्जची कॅपॅसिटी, तो सगळं पाणी सोक करून घेईल. एक टाइम असा येईल जेव्हा स्पॉन्ज ते पाणी सोक नाही करू शकणार, अँड व्हॉट विल हॅपन द स्पॉन्ज, जो ट्रे मध्ये तुम्ही जे होल्स बघू शकतात तिथून पाणी खाली येईल, ठीक आहे. स्पॉन्जने ऑलरेडी पाणी पकडलं आहे, बट आता त्याची कॅपॅसिटी नाही आहे, सॅच्युरेशन पॉईंट आला आहे स्पॉन्जचा. सो व्हॉट विल हॅपन, आता जो स्पॉन्ज जे पाणी आहे ते खाली ड्रेन आउट होईल या ट्रे मध्ये, ठीक आहे. तसेच आपण आता एअर बद्दल बोललो, ठीक आहे. एक कॅपॅसिटी नंतर एअर विल नॉट होल्ड द मॉइस्चर इन इट, ठीक आहे. एक सॅच्युरेशन पॉइंट ई, ठीक आहे. सो दॅट वॉज नोन ॲज द सॅच्युरेशन ऑफ द एअर, ठीक आहे. तुम्ही बघू शकता स्पॉन्जमध्ये आपण जेव्हा पाणी टाकत गेलो ते एक वेळेला ऍब्झॉर्ब करेल, सोक करेल, बट ॲट द सेम टाइम काय होईल, एक सॅच्युरेशन पॉइंट होईल स्पॉन्जचा, आणि ते पाणी खाईल, काय होईल, खाली गळत राहील, ठीक आहे, या ट्रेच्या होलमधून बाहेर येईल. पोर वॉटर ऑन द स्पॉन्ज विथ अ बिग स्पून. द स्टुडंट्स इन द ग्रुप शुड नोट हाऊ मेनी स्पून्स ऑफ वॉटर हॅव बीन पोर्ड. Keep pouring water with the spoon till the sponge becomes wet with water. Note what happens if you keep pouring water even after that. Now answer the following questions. So, मला पाणी टाकत राहायचं आहे, ठीक आहे. What happened to the water which was poured initially? When you were pouring water on the sponge, what did you expect? What happened when you poured more water on the sponge? What conclusion can you draw from this? ठीक आहे. तुम्हाला हे आन्सर्स द्यायचे. यू हॅव टू कॅरी दिस ऍक्टिव्हिटी ग्रुप. तुम्ही बघू शकता फिगर 3.2 मध्ये यू कॅन सी आपण एक स्पॉन्ज घेतला आहे, आपण त्यात पाणी टाकत गेलो, अँड द वॉटर विल ड्रेन फ्रॉम द ड्रेन होऊन जाईल वॉटर स्पॉन्ज मधून जे पाणी येईल ते बाहेर येईल त्या ट्रे मधून, ठीक आहे. नाव विल सी द जॉग्राफिकल एक्सप्लेनेशन. लेट सपोज दॅट द एअर इज लाईक द पीस ऑफ स्पॉन्ज, ठीक आहे. एअर काय आहे, एक स्पॉन्जच्या पीस सारखं आपण अज्युम करू, ठीक आहे. हाऊ मेनी स्पून्स ऑफ वॉटर डज द स्पॉन्ज ऍब्झॉर्ब आफ्टर द स्पॉन्ज इज फुल ऑफ वॉटर, ड्रॉप्स ऑफ वॉटर स्टार्ट ट्रिकलिंग आउट, ठीक आहे. जेव्हा स्पॉन्ज एकदम भरून जाईल, एकदम पाणी सोक करेल तो, पण एक टाइम नंतर काय होईल, वॉटर जे आहे ते ड्रेन होऊन जाईल त्या स्पॉन्ज मधून, खाली खाली येत जाईल, ठीक आहे, ट्रे मध्ये. वन कॅन टेल द नंबर ऑफ स्पून्स ऑफ वॉटर रिक्वायर्ड टू मेक द वॉटर ट्रिकल डाऊन द स्पॉन्ज बाय ऑब्झर्वेशन. This implies that the water holding capacity of the sponge is fulfilled. This makes it saturated. ठीक आहे. आता आपण ह्यानी काय म्हणू की बाबा खूप झालं, आता पाणी आता सोक नाही करू शकत स्पॉन्ज, त्याचा एक सॅच्युरेट पॉइंट आला आहे, ठीक आहे. Similarly, when the proportion of moisture in the air वेपर होल्डिंग कॅपॅसिटी, ठीक आहे, जेव्हा मॉइश्चर जे प्रपोर्शन होते
वाटर वेपर होल्डिंग कैपेसिटी, इट्स वाटर वेपर होल्डिंग कैपेसिटी, प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ रेन और स्नो अकर्स. ठीक आहे, जेव्हा एअर मध्ये जे मॉइस्चर आहे ते जास्ती होतं, ठीक आहे, तेव्हा त्याची जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे इन द फॉर्म, ठीक आहे, ते प्रेसिपिटेट होतं, ठीक आहे, क्लाउड मधून बाहेर येतं प्रेसिपिटेशन इन द फॉर्म ऑफ रेन और स्नो. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर डिपेंड्स अपॉन इट्स टेम्परेचर. ठीक आहे, मला सांगितलं मी स्पेसिफिक टेम्परेचर मध्येच ही मॉइस्चर होल्डिंग कॅपॅसिटी एअर जी आहे ती डिपेंड करते. ठीक आहे, हायर द टेम्परेचर हायर इज द होल्डिंग कॅपॅसिटी. ठीक आहे, जेवढा जास्ती टेम्परेचर तेवढा जास्ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. वी हॅव लर्न अर्लियर दॅट ॲज वी गो हायर इन द स्काय द एअर बिकम्स कूलर. जेव्हा जेव्हा आपण वर जातो, ठीक आहे, स्काय मध्ये जेव्हा जेव्हा आपण वर जातो तेव्हा काय होतं, द एअर बिकम्स कूलर, एअर काय होते, थंड होते. ठीक आहे, सो ॲज पर दिस रूल ॲज वी गो हायर द वॉटर द वेपर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर विल डिक्रीज. कूल एअर मध्ये मी तुम्हाला सांगितलं जर जास्ती टेम्परेचर आहे असेल तर वॉटर वेपर होल्डिंग कॅपॅसिटी जास्ती असेल, बट जेव्हा जेव्हा आपण स्कायच्या वर वर जातो, ठीक आहे, एअर काय असते तिथे जास्ती थंड असते. सो थंडामुळे काय होतं, जी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी आहे एअर मधली ती काय होते, कमी कमी होत जाते. ठीक आहे, फॉलिंग टेबल टेबल विल मेक क्लिअर. ओके, यू कॅन सी ऑलवेज रिमेंबर जनरली ह्युमिडिटी ऑफ द एअर इज मेजर इन ग्राम्स पर क्युबिक मीटर. आता तुम्ही बघू शकता, आपण आपण हे सगळं म्हणतो तर खरी, ठीक आहे बाबा, एअर असं असं होल्ड करते, हॉट ह्याच्यामध्ये टेम्परेचर मध्ये होल्ड करते, आपल्याला कळलं कसं. सो हाऊ डू वी मेजर ह्युमिडिटी, वी मेजर इट इन ग्राम्स पर क्युबिक मीटर. ठीक आहे, इन द एअर ग्राम्स पर क्युबिक मीटर, झिरो एअर होते तेव्हा आपण काय अज्युम करायचं की एअर खूप जास्ती ड्राय आहे, खूप ड्राय आहे. ठीक आहे, इफ द ह्युमिडिटी इन द एअर इज ॲट 30 डिग्री सेल्सिअस, टेम्परेचर इज 37 ग्राम्स पर क्युबिक मीटर, देन द एअर इज सेट टू बी सॅच्युरेटेड. जेव्हा 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 30 सेल्सिअस डिग्री वरती, ठीक आहे, टेम्परेचर वरती 37 ग्राम्स पर क्युबिक मीटर वरती काय म्हणू आपण की बाबा आता एअर सॅच्युरेट झाली आहे, म्हणजे आता एअरची कोणतीच कॅपॅसिटीने अजून मॉइश्चर होल्ड करेल. ठीक आहे, देन द कंडिशन वुड बी सेट टू बी सॅच्युरेटेड. ठीक आहे, नाऊ विल सी जस्ट होल्डिंग एअर इन वेरियस टेम्परेचर इज गिवन हियर, कॅल्क्युलेट द डिफरन्स इन द कॅपॅसिटी बाय द टेबल. टेम्परेचर टेबल आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीचं टेबल आहे, डिफरन्स इन द कॅपॅसिटीज आहे. ठीक आहे, ऍट 15 डिग्री सेल्सिअस द कॅपॅसिटी ऑफ 1 क्युबिक मीटर एअर इज टू होल्ड 12.8 ग्राम ऑफ मॉइश्चर. ठीक आहे, 15 डिग्री सेल्सिअस वरती तुम्ही बघू शकता काय होईल, द कॅपॅसिटी ऑफ 1 क्युबिक मीटर एअर, जेव्हा 12.8 ग्राम ऑफ मॉइश्चर इट विल होल्ड. ठीक आहे, इफ दिस अमाऊंट ऑफ वेपर इज प्रेझेंट इन दी एअर, द एअर इज सेट टू बी सॅच्युरेटेड. ठीक आहे, जेव्हा एअर मध्ये ही कंडिशन येईल, द वेपर इज प्रेझेंट, द अमाऊंट ऑफ वेपर इज प्रेझेंट इन दिस एअर, देन इट इज सेट टू बी सॅच्युरेटेड. ठीक आहे, दिस ह्युमिडिटी इन द एअर इज एक्सप्रेस इन डिफरंट वेज. ठीक आहे, ही जी ह्युमिडिटी आपण एक्सप्रेस करतो, इट इज एक्सप्रेस इन डिफरंट वेज. ठीक आहे, नाव विल जस्ट रिवाइज वॉट वी हॅव स्टडीड. ठीक आहे, आपण पाहिलं ह्युमिडिटी अँड क्लाउड जो आहे, आपण चॅप्टर स्टार्ट केला, वी स्टडीड अबाउट द फर्स्ट फिनॉमिना दॅट इज इव्हॅपोरेशन. इव्हॅपोरेशन मध्ये आपण काय पाहिलं, प्रोसेस ऑफ कन्वर्टिंग वॉटर इन टू स्टीम और वॉटर वेपर. ठीक आहे, जेव्हा पाणी जब कन्वर्ट होता है वॉटर इन टू स्टीम में, ठीक है, वॉटर स्टीम या वॉटर वेपर में, दिस फिनोमेना इज नोन एज इवापोरेशन. ठीक है, नाउ इफ द एयर इज ड्राई एंड द हॉट. ठीक है, जब जब हवा क्या होती है, एयर ड्राई होती है तो फिर हॉट होती है, बहुत ज्यादा हॉट होती है, तब क्या होता है, इवेपरेशन का जो रेट होता है इट गेट इंक्रीजेस, इवेपरेशन तिथे जास्ती होईल. ठीक आहे, वेअर एज इन ड्राय अँड कोल्ड एअर इव्हॅपरेशन त्याची स्पीड कमी होऊन जाईल, इव्हॅपरेशन खूप स्लो होऊन जाईल. ठीक आहे, देन वी स्टडीड अबाउट द ह्युमिडिटी इन दी एअर. ठीक आहे, ह्युमिडिटी, एक्सक्यूज मी मॅम, सॉरी टू इंटरप्ट यू, शंकर हियर.
8 स्टुडंटचं लेक्चर आहे अजून एक, तर प्लीज तुमचं लेक्चर आता कन्क्लूड करून घ्या. हाँ हाँ सर चालेल.